नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज. मराठा बांधवांच्या वतीने आज मालेगाव येथील तेरा फाटा चौफुलीवरती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या संपूर्ण आंदोलनाचा कव्हरेज प्रबंध भूमी महाराष्ट्रच्या वतीने आपण करत आहोत. मनोज रंगे पाटील साहेबांनी जे महाराष्ट्रभर आरक्षणासाठी जो काही लढा उभा केलेला आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेला लढा आणि या लढ्याला मिळत असलेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून पाठिंबा आणि या पाठिंब्यातून मालेगाव येथे सुद्धा आज चक्का जाम आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आहे. तेरा चौफुली जवळ हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आढळल्या गेल्याने वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण होईल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. या संपूर्ण घटनेचा कव्हरेज प्रबंध महाराष्ट्र न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. नक्कीच बघूया कशा पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन होतं, कशा पद्धतीने या ठिकाणी निवेदन दिलं जातं, कशा पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन संपन्न होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांग यांनी आम्हाला 50% आतलंच आरक्षण द्या ही मागणी त्यांची आधीपासून होती आणि आता सुद्धा आहे. अनेक वेळा त्यांचं आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न झाला. आता काल सुद्धा मला आमचं आंदोलन तिकडे होणार होतं पण 149 ची नोटीस देऊन आमचं आंदोलन थांबवण्यात आलं. परंतु थांबला तो मराठा कसला, म्हणून आम्ही कुठे ना कुठे इथे भाग घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. मनोजदादांनी जी गाईडलाईन दिलेली आहे आंदोलनाची त्या पद्धतीप्रमाणे आज 24 तारखेला जे आंदोलन आपलं होत आहे, 24 नंतर पुन्हा धरणे आंदोलनामध्ये रूपांतर होणार आहे आणि हे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आपल्या जे पाहिजे ते आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की असा मराठा एकत्र आलेला आहे हा कायम एकत्रच राहावा आणि जोपर्यंत आपल्या पदरात आपल्या जे आपल्या अपेक्षित आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आपली लढा असाच चालू ठेवावा. शकतात जे काही आंदोलन झालेले ते सनदशील मार्गाने झालेले असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. जे या आंदोलकाचे मुख्य आकर्षण होते ते आयोजक होते, त्यांनी हे संपूर्ण मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम केलं असे नाना शेवाळे आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल की या ज्या सरकारने या ज्या आपल्याला म्हणजे मनोज रंगे पाटील साहेब वाशी पर्यंत गेले आणि या ज्या आपण ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या यांनी आपल्या मागण्या वेगळ्या दिल्या आणि अध्यादेश वेगळा काढला, त्यामुळे सर्व मराठा समाजाला हे जे आरक्षण दिलेलं आहे मान्य नाही आम्हाला सर्वांना, त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. याच्या पुढे जो जो आदेश आम्हाला जसं जसं रणनीती ठरवली जाईल मनोज रंगे दादां पाटलां साहेबांकडून त्या त्या पद्धतीने आम्ही पुढील आंदोलन व पुढील दिशा ठरवू. त्याचप्रमाणे एवढे महाराष्ट्रात सर्व मराठा आमदार खासदार मंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणात राहिल्यावर सुद्धा यांनी कुठल्याही प्रकारचा चकार शब्द या आपल्या समाजाकरता काढलेला नाही. त्याच्यानंतर एवढ्या 3-4 वर्षानंतर मराठा समाज एवढे मोठे मोर्चे झाले, त्याच्यानंतर एवढा मोठा आत्ता पण मोर्चे झाले, एवढे शांततेने आणि सर्व संविधानानुसार संविधानात राहून सर्व एकदम चौकटीत राहून सर्व भाषण सर्व गोष्टी केल्या गेल्या, परंतु काय मराठा समाजाला भूलतापास दिल्या गेल्या. त्याचप्रमाणे तरी मी या त्याच्यानंतर मनोज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अण्णासाहेब पांडुरंग पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील अशी युग पुरुष या ठिकाणी जन्माला आले, त्यांच्यानंतर अण्णासाहेब त्यांच्यानंतर मनोज जरांगे पाटील साहेब हे आले. आता मी सर्व महाराष्ट्राच्या तरुणांना उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना एक आव्हान करू शकतो की मित्रांनो कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या धावणीला बांधले जाऊ नका. कारण काय हा फक्त पेनासारखा यूज थ्रो करून घेता. आपला मराठा समाज हा महाराष्ट्रात एक नंबरचा समाज आहे, परंतु सर्वांना एक एक दोन दोन मार्कावरनं हे मुलं आत्महत्या करता आणि आपलं आयुष्य संपून घेता. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभा असो किंवा विधानसभा असो मी सर्व तरुणांना एक नम्र विनंती करतो की यांनी आपला जसा छळ केलेला आहे याचं उत्तर देणं येणाऱ्या काळात आपल्याला द्यायचं आहे. आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील दाभाडी असल, सोयगाव असल, मालेगाव असल, कवळाणे असल, रावळगाव असल, वराणे असल, या सर्व गावातल्या सकल मराठा समितींच्या वतीने पंचक्रोशीतील मालेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मी सर्व सकल मराठाचा समितीचे मी माझ्या टेरे गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, तसेच पत्रकार बंधूंचं व पोलीस प्रशासनाचं तसेच महसूल विभागाचे पण या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. बघू शकतात हे आंदोलन संपन्न झालेलं आहे, पण या आंदोलनाची धुरा त्यांनी सांभाळली आणि या संपूर्ण आंदोलनाचं नियोजन त्यांनी केलं. त्या ठिकाणी अमोल दादा निकम आपल्या सोबत आहेत, ते मराठा महासंघाचं उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. दादा हे आज आंदोलन संपन्न झालं काय सांगतो? नक्कीच
सकल मराठा समाजाने माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 6 ते 7 महिन्यापासून शांततेच्या मार्गाने उपोषणातनं या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधलं होतं. या आंदोलनासाठी अनेक लोकांनी मोठं बलिदान या ठिकाणी दिलं आणि अनेक लोक खऱ्या अर्थाने एका निस्वार्थी माणसाच्या पाठीमागे स्वइच्छेने कुठलाही आर्थिक फायदा न असताना देखील या ठिकाणी आपल्या स्वतः जातीसाठी या ठिकाणी त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा दिला आहे. या शासनाने वेळोवेळी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील हा निस्वार्थी माणूस आहे जो कुठल्याही पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. शेवटी काही लोकांनी काही अनाजीपंत असतील यांनी या ठिकाणी ते आंदोलन फोडण्यासाठी या ठिकाणी काही लोकांना ते महाराज कोण आहे तो नालायक माणूस अशा माणसांना मागे लावून दिला आहे. ज्यांचे स्टेटमेंट पाहिलं तर अक्षरशः स्वतः त्या ठिकाणी चुकलेले स्टेटमेंट आहेत आणि चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या माणसावर त्या ठिकाणी आरोप करत आहेत त्याचा आम्ही निषेध करत आहोत. पुढची दिशा काय राहणार? माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी वेळोवेळी दिलेले शांततेचे आव्हान आम्ही या ठिकाणी पाळलेलं आहे. रुग्णवाहिका असेल, स्थानिक 10वी 12वीचे पेपर असतील या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन उशिरा ठेवलं होतं. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य करू पण एका दिवसात रात्रीमध्ये शपथविधी होतो, राष्ट्रपती राजवट लागू होते, तिघचारी पक्षांचा काला मोडतो, एकमेकांमध्ये उड्या मारल्या जातात आणि सरकार देखील कुठल्याही पद्धतीने स्थापन होतं आणि एका गेल्या 10 वर्षाचा आरक्षणाचा लढा जो शांततेच्या मार्गाने आपण मागत आहोत त्याला कुठेतरी शासन दुर्लक्ष करत आहे. तर जो अध्यादेश सगळे सोयरा अध्यादेश आहे त्या पद्धतीने आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळण्यासाठी जर शासन स्वइच्छेने चांगल्या मार्गाने देत असेल तर आम्ही ते पदरात घेऊ पण जर शासन त्या ठिकाणी आम्हाला जुळवत असेल तर त्या ठिकाणी बुलंद लढा या ठिकाणी उभा करण्यात येईल. नक्कीच आपण बघू शकता शासन जर आम्हाला या ठिकाणी जुळवत असेल तर आम्ही बुलंद लढा उभा करू. आक्रोश या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आज मराठा समाजाचा बघवायस मिळत आहे. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वात जे काही आंदोलन झाले ते शांततेच्या मार्गाने झालेले बघवायस मिळाले. आज पहिलं आंदोलन असं होतं ज्या ठिकाणी चक्काचं आंदोलन होतं आणि या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर कशा पद्धतीने उमटतात ते बघणं देखील महत्वाचं राहणार आहे. प्रबंधवी महाराष्ट्रसाठी मी विशाल गोसावी मालेगाव. नॅशनल हायवे क्रमांक 3 आज रास्ता रोको आंदोलन मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आज मोठ्या संख्येने आज या ठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. कारण सरकारने देऊ केलेलं 10% मराठा आरक्षण जे वादाच्या भोवऱ्यात आहे, जे न्यायालयात टिकेल की नाही याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी शपथ खाऊन छत्रपती शिवरायांसमोर माथा टेकून शपथ खाऊन दिलेलं वचन हे 10% आरक्षण देऊन मोडीत काढलं, मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली असं स्पष्ट शब्दामध्ये मी सांगतो. कारण मूळ आमची मागणी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवं, परंतु यांनी जर हेच द्यायचं होतं मग इतक्या दिवस का बरं ताणलं? इतक्या दिवस सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी वेळ दिला, सरकारला प्रचंड वेळ दिला, त्यांनी जी जी मागितली वेळ त्या त्याप्रमाणे वेळ दिली आणि मग हे 10% जे तुमच्या अधिकारातलं होतं हेच जर द्यायचं होतं तर मग इतका खेळ खंडोबा कशासाठी? आणि म्हणून आम्हाला हे दिलेलं 10% मराठा आरक्षण अमान्य आहे, बिलकुल अमान्य आहे. कारण आमचा लढा वेगळा आहे, आमची मागणी वेगळी आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलं असेल की सरकारने पाळलेली कुत्री, मग ते भारस्कर महाराज असतील, ही संगीता वानखेडे असेल, ज्यांचा मराठा आंदोलनामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही ठिकाणी कवडीचा सहभाग नव्हता, अशी ही 2% मंडळी मनोज जरांगे पाटील साहेबांना ज्ञान पाजळत आहेत
ज्ञान शिकवत आहेत की आता आरक्षण दिलेलं आहे, मग आता आंदोलन कशासाठी? अरे भडव्यांनो, तुम्ही या आंदोलनात कुठे तुमचा सहभाग नोंदला आधी ते जाहीर करा, आणि मग मराठ्यांविषयी बोला, कळकळ दाखवा, कारण यांचा कुठेही सहभाग नाही. ही सगळी सुपारीबाज मंडळी आहे आणि ही सुपारीबाज मंडळी सरकारने कामाला लावलेली आहे, कारण सरकारला या प्रश्नांचे आता उत्तर नाहीत सरकारकडे. आणि सरकार निवडणुकांमध्ये मजगूल आहे, जागा वाटपामध्ये मजगूल आहे. त्यांना मराठा आरक्षण विषयी त्यांच्या मनामध्ये तडप नाही की बा हे आरक्षण लोकांची मागणी काय आहे, दिले काय पाहिजे, त्यांची मानसिकता नाही देण्याची. आणि म्हणून त्यांनी पाळलेली कुत्री आता मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी भुंकायला सोडलेली आहे, कारण एकदा शरण येत नाही तर त्याला बदनाम केलं जातं. जेव्हा एकदा शरण येत नाही, असाच प्रकार संपूर्ण या सरकारकडनं या महाराष्ट्रामध्ये आज चाललेला आहे. कारण ह्या नाकर्ते सरकारच्या काळामध्ये अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले, या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले अनेक व्यवसाय, अनेक उद्योग परराज्यांमध्ये गेले, त्याचं ह्या सरकारला सोयीसूचक नाही. हे सरकार बोलघेवडं सरकार आहे आणि हे बोलघेवड्या सरकारने हे 10% दिलेलं आरक्षण आम्हाला अमान्य आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आंदोलन चालू ठेवतील, आमच्या संपूर्ण मराठा समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्याविषयी आस्था आहे, प्रेम आहे. मनोज जरांगे पाटील निश्चितपणाने मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण मिळून देतील आणि ते मिळेपर्यंत हा लढा चालू राहील. आज या ठिकाणी नाना शेवाळे यांनी पुढाकार घेऊन या टेरे गावी जे रास्ता रोको आंदोलनाचं काम केलं, त्यामध्ये सर्व शिवप्रेमी, सर्व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. शांततामय रीतीने आपण आपलं गारानं आपलं हक्काचं मागणी ही सरकारकडे मांडलेली आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी आंदोलन होत आहे. या पुढचा आंदोलनाचा पवित्रा धरणं आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत आरक्षण पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत चालू राहील. जय शिवराय, शिवाजी महाराज. आताच हे आंदोलन संपन्न झालेलं आहे, या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात बघवायस मिळत आहे आणि ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.